अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील वन उद्यानामधील हजारो झाडे पाण्याअभावी जळून खाक तसेच वन उद्यान व गेस्ट हाऊसची दयनीय अवस्था झाली आहे एकीकडे वन विभागाचे मंत्री सुधीर मुनगट्टीवार सांगतात झाडे लावा झाडे जगवा वृक्ष संवर्धन करा तर दुसरीकडे वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे या वनउद्यानातील हजारो झाडे पाण्याअभावी जळून खाक झाले आहे याचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे महाराष्ट्रामध्ये हे म्हटलं जातं पण याच महाराष्ट्रामध्ये नेवासा फाटा येथे आज आपण आलो आहोत आपण पाहू शकता आपण नेवासा फाटा येथील वनउद्यान निसर्ग माहिती केंद्र नेवासा फाटा दोन हजार नऊची ची स्थापना आहे याची आपण बघूया आतमध्ये काय भोंगळ कारभार चाललेला आहे तो या महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगट्टीवार म्हणतात की यावर्षी आम्ही तेरा कोटी झाडांची लागवड केलेली आहे या तेरा कोटी झाडांची लागवड होत असताना एकीकडे असं म्हणायचं की आम्ही तेरा कोटी झाडांची लागवड केली आहे आणि दुसरीकडे नेवासा फाटा येथील वन उद्यानाची ही अवस्था आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या चॅनल कॉमन न्यूज वरती हे बघूयात आपण इकडे ही झाडं जी आहेत ही शिसमाची झाडं लिंबाची झाड पिंपळाची झाडं ही सगळी झाडं जळून गेली आहेत त्या शेजारी असलेली ही छोटी मोठी जी झाडं दिसत आहेत या झाडांना अजिबात पाण्याचा तपास मिळालेला नाही पाणी मिळत नाही त्यामुळे झाडं जळून जात आहेत पाण्याचा यांना पुरवठा होत नाही असं इथल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आपण बघूयात अजून या वन उद्यानाची ही अवस्था हा भोंगळ कारभार ज्या महाराष्ट्रात म्हटलं जातं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचे त्याच महाराष्ट्रात वन विभागाचा हा भोंगळ कारभार आहे झाड तोडलेलाही दिसू शकतं आपल्याला आपण पाहू शकता इकडे झाड तोडलंय अक्षरशः झाड तोडून टाकलंय इथल्या कर्मचाऱ्यांचंही इकडे लक्ष नाही आणि कुणाचंही इकडे काहीच प्रमाणात लक्ष दिसत नाही आपण पाहू शकता माझ्याबरोबर पुढे आपण बघू शकता की इकडे पूर्ण वन विभागाने लावलेली ही जी झाडांची लागवड आहे ही काही काळ संभाळलेली लागवड दिसते आणि ही खूप छान संगोपन केलं आजपर्यंत संगोपन केलं वाढवली आणि झाडं जेव्हा मोठी झाली तेव्हा झाडं जळायला लागली आहेत याचा परिणाम फक्त एकच असू शकतो कुठलीही निसर्ग निसर्ग आपत्ती नाहीये याचा परिणाम फक्त एकच आहे की झाडांना पाणी मिळत नाही झाडांना पाणी का मिळत नाही प्रशासन कुठे गेलं कर्मचारी काय करतायत हा प्रत्येक प्रश्न हा उन्मळून समोर येत असताना फक्त एकाच गोष्टीची काळजी वाटते की तेरा कोटी झाडं लावायची आणि त्याचबरोबरीनं हजारो झाडं मारायची याचा काय अर्थ आहे इकडनं पलीकडे या वन विभागाच्या एरियाच्या पलीकडे एक पाण्याचा तलाव आहे ज्याला खूप जुनी खाण असं म्हटलं जातं त्यामध्ये भरपूर पाणी आहे यांचं इथल्या लोकांचं म्हणणं असं येतं की त्यातलं पाणी का वापरात आलं नाही तर त्यातलं पाणी वापरात न येण्याचं कारण एवढंच आहे की यांची जी मोटार आहे ती जळाली आहे मोटार जळाली आहे तरीसुद्धा त्यांचं त्या मोटारीकडे लक्ष नाही ती मोटार लवकरात लवकर आणणे झाडांना पाणी देणे ही दुरावस्था झालेल्या झाडांची जीव वाचवणे ही त्यांचं आद्य अध्णा कर्तव्य असतानाही इक इकडल्या लोकांचं त्याकडे लक्ष नाही ते का नाही कशासाठी नाही इथल्या कर्मचाऱ्यांशी आपण बोलणार आहोत आपल्या न्यूज चॅनलवर कॉमन न्यूजवरती आपण आलेलो आहोत काष्टिक कुटी काष्टकोटी म्हणून या इमारतीचं या दालनाचं नाव आहे आतमध्ये काय आहे काय नाही माहीत नाही आपण त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगूया की आपण हे उघडूयात या इमारतीला कोटी रुपयांचा खर्च होऊन सुद्धा याची अवस्था अतिशय बकाल आणि अस्वस्थ अशी दिसते कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स यांनी केलेलं नाही आपण पाहू शकतो बाहेर जी वन विभागाची काळ्या अक्षरांमध्ये बबनराव पाचपुतेंच्या नावाची एक पाटी लावलेली आहे त्या पाठीच्या वरती एक पडदा आहे ज्याचं लाकूड तुटून गळालंय ज्याच्यावरती धाळ धाळ मोकळून धूळ आहे इकडे आपण पाहू शकतो की ते आपण स... इकडे पाहू शकतो बटनं तुटली आहेत इलेक्ट्रिकल लोकांचं ही लक्ष नाहीये या ठिकाणी आपण पाहू शकतो दरवाजा आपण आतमध्ये जाऊयात आतमध्ये पाहूयात आतमध्ये काय अवस्था आहे ती आपण आलो आहोत काष्टकोटी या इमारतीमध्ये आपण आतमध्ये बघितलं असता आतमध्ये कलर खूप जुनाट झालेला आहे आतमध्ये खुर्च्या चांगल्या व्यवस्थित ठेवल्या मोटर जळाली असं उत्तर देताना सुद्धा मॉटर इथे तशीच्या तशी, तशी लावून आहे ती मॉटर जळून आम्ही टाकली टाकलीये असं सांगितलं गेलं आम्हाला पण मॉटर इथेच आहे आतमध्ये आपण बघूया वरती मान्यवरांची सोय कशी केलेली आहे ती या हा आहे जिना जो मान्यवरांसाठी विश्रामगृह बांधलेला आहे त्या जिन्याची ही दैन्य अवस्था त्याची फरशी तुटून आहे वाळू त्यातून बाहेर आहे आणि अतिशय धोक्याचं याला जर पाहिलं ना आपण व्यवस्थित पाहिलं आपण जर नीट आपण पाहू शकतो की अतिशय तकलादू असं बांधकाम जुनाट पद्धतीचं बांधकाम असल्यासारखं हे वाटतय आपण पाहू शकतो इकडला आतमधला जो एसी आहे हा तुटून बरीच वर्ष झाले धुळीचं साम्राज्य असल्यासारखं इकडे वाटतंय कुठल्याही प्रकारचा इथे मेंटेनन्स ठेवला जात नाही आपण इथले बल्ब जे आपण चावलेले नाहीत बल्ब लावलेले नाहीत सगळे बल्बचे रकाणे इथे खाली आहेत इथले वनपाल दशरथ झिंझुर्डे त्यांना आम्ही फोन केला असता त्यांना विचारलं की तुम्ही कुठे आहात तर त्यांनी आम्हाला सांगितलं की मी इथे नवीन लागलो आहे मला काही माहीत नाही अतिशय उडवा उडवीची आणि तोंडावर माती घेणारी उत्तरं त्यांनी आम्हाला दिली ते आता या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आणि सगळे कर्मचारी आमच्या भीतीनं फरार आहेत आपण पाहू शकतो की इथे एकूण आठ जागा आहेत त्या आठ जागांपैकी इथला वनपाल वनरक्षक आणि आर एफ ओ असे इथल्या पदांची नावं आहेत त्या पदांचा यांना काहीही तपास नाही काहीही माहीत नाही यांना ह्या जागा कोणी भरल्या किती भरल्या आणि या जागांवरती काय काय कामं चालू असतात का यांचे ड्युटी हॉवर्स काय आहे यांची जी हजेरीची डायरी आहे ते सुद्धा यांना माहीत नाही आपण बघूया इथले इथले जे वनरक्षक आहे वनपाल आहे आपण त्यांच्याशी बोलूयात आपल्या बरोबर आहेत इथले कर्मचारी आपण त्यांना विचारूयात की इथली का अवस्था आहे कशामुळे आहेत आपल्या बरोबर आहेत मिस्टर नाव काय तुमचं वाडेकर आपल्या बरोबर आहेत मिस्टर वाडेकर वाडेकर काय सांगाल इथली अवस्था कशामुळे आहे काय आहे दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे पाणी नव्हतं पाणी टाकलं आम्ही पाण्याचा भरपूर प्रयत्न केला पाणी टाकलं खान भरली त्यानंतर आमची मोटर जळाली मोटर रिपेअरला टाकलेली आहे झाडाला पाणी टाळायचं टाकायचं काम चालू आहे थोडा प्रॉब्लेम आहे तुम्ही चेष्ट आले त्याच्यामुळे ते अजून हिरवे झाले नाही बस दुसरं दुसरं कर्मचाऱ्याची अवस्था आहे याच्या वाईट इथं कर्मचारी साधारण किती दिवस झाले तुमची मोटर जळाली आणि झाडं जाळाली कारण झाडं जळण्यासाठी आमच्या माहितीनुसार झाडं जाळण्यासाठी फार काळ पाण्याचा पुरवठा तोडावा लागतो त्यामुळे झाडं जळण्याचं काही विशेष कारण नाही साधारण किती दिवस झाले तुमची मोटर जळून मोटर जळून आठ दिवस झाले पण त्याच्या अगोदर पाणी नव्हतं इथले तुमचे वरिष्ठ कोण आहेत त्यांचं नाव काय झिंजवटेबाहेब ते आता जास्त एक जानेवारीला आले आणि शिंदे साहेब आहेत बरं त्यांचं तुमच्याकडे लक्ष नाहीये का ते काही एवढं जास्त लक्षात देत नाही याच्या मागे एकच कारण आहे की वरिष्ठांचं या विभागाकडे अजिबात लक्ष नाही झुंजुर्डे दशरथ यांचंही या विभागाकडे नवीन जॉईनिंग झालं असता या सगळ्या गोष्टींचा बायोडाटांचा अभ्यास करून आपण जॉईनिंग करावं ही सुद्धा साधीशी गोष्ट त्यांनी इकडे साकारलेली नाहीये कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी कमलेश गायकवाड कुलदीप साळवे नेवासा फाटा